महागाव कलेक्टर, सुप्रीमो, फील्ड तहसीलदार रॉंग बॉक्स मध्ये। भोसा येथील रेतीघाटावर सुरू असलेल्या वाळू तस्करीचा बिमोड करण्यासाठी प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली। उमरखेड, महागाव आणि आर्णी तालुक्याची यंत्रणा रेती माफियाच्या दावणीला बांधल्या गेल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी आपल्या अधीनस्थ यंत्रणेसह रस्त्यावर उतरून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। जिल्हा प्रशासनाने मध्यरात्रीच्या सुमारास हे धाडसत्र राबविले। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी स्थानिक यंत्रणेला पत्ता न लागू देता यवतमाळ, पांढरकवडा व इतर ठिकाणच्या यंत्रणेमार्फत भोसा रेती घाटावर संयुक्त कारवाई केली। यात अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या 5 ड्रेझर बोट, 12 टिप्पर, 2 पोकलँड, 1 JCB आणि मोठा रेती साठा जप्त केला। महसूल आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईने प्रचंड खळबळ उडाली असून या कारवाईचे रेती माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। बुधवारी मध्यरात्री धडाकेबाज कारवाई करीत भोसा घाटावरून मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला। या कारवाईत जिल्ह्यात खळबळ माजली असून रेती माफियांचे नेटवर्क हादरले आहे। रेती उत्खननावर कारवाई करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागला। स्थानिक महागाव तहसीलदारांना कारवाईतून बाजूला केले जाते। यावरून महागाव तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीसाठी तहसीलदाराचे कृपाछत्र असल्याची खात्री जिल्हा प्रशासनालाही झाली आहे। एकूणच तहसीलदार रॉंग बॉक्समध्ये आले आहे।